तुम्हाला काय वाटतं सार्थक हरणार आहे की जिंकणार आहे? सार्थक तुला काय वाटतं तू जिंकणार आहे की हरणार आहे? जिंकणार. नमस्कार बिंगक्लोजर टीव्ही मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मराठी राजभाषा दिवस आहे, त्यामुळे आजची व्हिडिओ खास मराठीमध्ये आपण शूट करणार आहे. आणि यासाठीच आज मी आणि माझी टीम आलेली आहे नगर शहरातील एका छोट्याशा गावामध्ये, म्हणजेच आढावाडी या ठिकाणी. तर या ठिकाणी एक छोटंसं स्कूल आहे, एक शाळा आहे आणि ती मराठी शाळा आहे. आणि या ठिकाणची जी मुलं आहे यांच्यासोबत आम्ही एक छोटीशी गेम घेणार आहे. खूपच इंटरेस्टिंग गेम आहे, तुम्हाला पण व्हिडिओ बघण्यामध्ये खूपच मजा येईल. मुलं पण खूप गोड आहेत, इनोसंट आहेत. चला तर मग. तर गाईज, जी गेम आम्ही आज या ठिकाणी प्ले करणार आहे, तर तुम्हाला त्यामध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे ते सांगतो. तर बेसिकली जो मुलगा आहे त्याच्या डोळ्याला पट्टी असणार आहे, तो टोटली ब्लाइंड असणार आहे आणि त्याच्या हातामध्ये ही स्टिक असणार आहे. आणि हा जो बॉल आहे तो आम्ही खाली कुठंतरी ठेवणार आहे आणि जी मुलगी आहे ती त्याला गाईड करणार आहे, म्हणजे त्याने एक्झॅक्टली कुठं चालायचं आहे, उजवीकडं, डावीकडं, मागे किंवा पुढे. आणि जी टीम लवकरात लवकर या स्टिकने या बॉलला टच करेल तर ती टीम आपली विनर असणार आहे. तर लहान मुलं आहेत, खूपच इनोसंट गोड मुलं आहेत, मजा तर खूप येणार आहे. तर आपण बघूयात गेम कशी होते. तर गाईज, ही आहे आपली पहिली टीम, साई आणि सोनाली. सोनाली त्या ठिकाणी उभा आहे, ती त्याला गाईड करणार आहे. आणि साईच्या डोळ्याला पट्टी आहे, त्याच्या हातामध्ये स्टिक आहे. तर बघूयात किती वेळेमध्ये ही गेम ते कम्प्लीट करतात. तर साई आणि सोनाली रेडी आहात का दोघं? ओके, तर तुमची वेळ सुरू होते आता. चला डावीकडे. चला गाईड कर सोनाली त्याला व्यवस्थित. उजवीकडे. बाकीच्यांनी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. थांब. उजवीकडे वळ. डावीकडे. वाव. तर यांनी ही गेम कम्प्लीट केलेली आहे 53 सेकंदामध्ये. तर ही या ठिकाणी सेकंड टीम आहे भावेश आणि दीप्तीची. तर भावेश आणि दीप्ती तुम्ही दोघं रेडी आहात का? हो. ओके, तर तुमची वेळ सुरू होते आता. गो. ही तिसरी टीम या ठिकाणी धनश्री आणि यश. तर तुम्ही रेडी आहात का? हो. ओके, रेडी. तर तुमची वेळ सुरू होते आता. चला पुढे. डावीकडे. पुढे. 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 उजवीकडे. उजवीकडे. पुढे.
डावीकडे, पुढे, पुढे, उजवीकडे, उजवीकडे, डावीकडे, पुढे, उजवीकडे, थांब, मार. तर लिटरली या टीमला वेळ लागलेली आहे फक्त 40 सेकंदाची. दॅट्स ग्रेट. तर गाईज ही आहे या ठिकाणी शेवटची टीम, यामध्ये आहे सार्थक. तर गाईज तुम्हाला काय वाटतं, सार्थक हरणार आहे की जिंकणार आहे? सार्थक तुला काय वाटतं, तू जिंकणार आहे की हरणार आहे? सार्थकला खूप कॉन्फिडन्स आहे. सार्थक बघूया जिंकतोय की हरतोय, शेवटची टीम आहे. तर सार्थक तुला जर जिंकायचं असेल तर तुला 40 सेकंदाच्या आतमध्ये बॉलला टच करायचंय, कळलं? ओके, तर चला मग सुरू करूया. रेडी तुम्ही दोघं? हो. आणि तुमची वेळ सुरू होते आता. चला डावीकडे, डावीकडे. आणि या ठिकाणी सार्थकला लागलेला आहे टोटल 1 मिनिट आणि 9 सेकंदाची वेळ. तर गाईज जसं तुम्ही बघितलं आजची गेम या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे. तर आपली जी पहिली टीम होती तिला टोटली वेळ लागलेला आहे 53 सेकंदाचा, दुसऱ्या टीमला 1 मिनिट आणि 34 सेकंद, तिसऱ्या टीमला फक्त 40 सेकंद आणि चौथ्या टीमला 1 मिनिट आणि 9 सेकंद. तर आपली जी तिसरी टीम आहे ती आपल्या आजच्या गेमची विनर आहे. तर तिसऱ्या टीममध्ये होते या ठिकाणी धनश्री आणि यश. तर दोघांचं हार्दिक अभिनंदन, तुम्ही आजच्या गेमचे विजेते आहात, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर अशा प्रकारे आपल्या सोबत आहेत आडावडी शाळेचे मुख्याध्यापक पानसरे सर आणि या ठिकाणचे शिक्षक थोरात सर. तर आजचे आपले जे विनर आहेत धनश्री आणि यश, तर यांना आपण या ठिकाणी आता गिफ्ट देणार आहे. तर या दोघांनी खूपच कमी वेळेमध्ये म्हणजे फक्त 40 सेकंदामध्येच आपली आजची गेम कम्प्लीट केलेली आहे. तर परत एकदा तुमचं दोघांचं पण खूप खूप अभिनंदन. तर सर्वांना मजा आली गेम खेळण्यामध्ये? तर धनश्री आजची गेम खेळून तुला कसं वाटलं? छान. मजा आली? हो. ओके, यश तुला? मी कधीच याशी गेम खेळलो नव्हतो पण आज मला खूप मजा आली. अच्छा, ओके, थँक्यू. बिंग क्लोजर टीव्ही असाच एक प्लॅटफॉर्म आहे की तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन असे गेम्स आणि चॅलेंजेस ऑर्गनाईज करत असतो. अच्छा, या बिंग क्लोजर टीव्हीनं जो खेळ आयोजित केला होता आणि मुलांसाठी एकदम उत्साहपूर्ण आनंददायी वातावरण निर्माण करून मुलांना जे बक्षिसाची प्रेरणा दिली त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी पुन्हा असेच कार्यक्रम आयोजित करावे अशी त्यांना मी शाळेतर्फे विनंती करतो. अतिशय सुंदर असा खेळ होता आणि आमच्या मुलांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला आणि खूप खूप एन्जॉयमेंट केली. असंच आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की पुढच्या वेळेला आल्यानंतर आणखीन एखादा नवीन असे इव्हेंट घेऊन येत जा आणि आमच्या मुलांना त्यामध्ये सहभागी करून घेत जा. धन्यवाद. तर नक्कीच, ॲक्च्युली मला लहान मुलं खूप आवडतात, तर मी नक्कीच परत या ठिकाणी येईल आणि काहीतरी नवीन गेम किंवा चॅलेंजेस आपण या ठिकाणी पुढच्या वेळेस नक्की ऑर्गनाईज करू. ठीक आहे मुलांना?